तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। तर मराठा सेवा संघ 32व्या वर्षात पदार्पण करत असताना आता संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या वक्तव्याने एका नव्या वादाला तोंड फोडलंय। तर संभाजी ब्रिगेडनं निवडणुकीच्या तयारीला लागावं असं म्हणतानाच भाजपशी युती हाच पर्याय असल्याचंही ते म्हणालेत। मराठा मार्ग या मासिकाच्या सप्टेंबर अंकात ही भूमिका मांडण्यात आली आहे, त्यामुळे सत्तेसाठी ब्रिगेड आपला पारंपरिक विरोध गुंडाळून ठेवत असल्याची सुद्धा चर्चा सुरू झाली आहे। तर भांडारकर संस्थेवर हल्ला करणारी, दादोजी कोंडदेवांच्या पुतळ्याला विरोध करणारी आणि राष्ट्रवादीच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या ब्रिगेडच्या भूमिकेत सत्तेसाठी इतका बदल कसा काय होतो अशी चर्चा आता कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे। दरम्यान हा ब्रिगेडमध्ये फूट पाडल्यानंतर आणि फाटाफूट झाल्यानंतर राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी हा बदल आहे का असाही सवाल विचारला जातोय। खेडेकरांची ही भूमिका ब्रिगेडी मान्य करणार का तेही पाहावं लागेल।